नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आपला चॅनल इंडियन मॉम अनितामध्ये। आजची आपली रेसिपी आहे बटाट्याचं कालवण। कधीतरी गरमागरम भाकरी छानशा रश्श्याबरोबर कुसकरून खावी वाटते, तर या बटाट्याच्या कालवणासाठी आपण घेतली आहे ओवा, जिरे आणि मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, दाण्याचा कूट, लसूण आणि खोबरे याची पेस्ट, याबरोबरच बटाटे, कोथिंबीर आणि 2 चमचे डाळीचे पीठ। 3 बटाटे स्वच्छ धुवून अशा प्रकारे त्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। कालवण बनवण्यासाठी 2 चमचे गरम तेलामध्ये ओवा, जिरी, मोहरी यांची फोडणी घातली आहे। त्यानंतर 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा लाल तिखट आणि यामध्येच लसूण खोबऱ्याची पेस्ट घातलेली आहे। याबरोबरच कढीपत्ताही घातलेला आहे। तेलामध्ये अशा प्रकारे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यानंतर पुन्हा आपण यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट घालणार आहोत। अगोदर आपण तेलात तिखट जळू नये म्हणून 1/2 चमचा तिखट घातलेले होते। यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे। आपल्या नेहमीच्या स्वयंपाकघरातील मसाल्यांपासून तयार होणारं हे कालवण चवीलाही तितकेच चवदार आहे। अतिशय कमी मसाले याबरोबरच कमी वाटण घटण आणि अतिशय कमी तेलापासून तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। भाजी मिळून येण्यासाठी यामध्ये 2 चमचे डाळीचे पीठ टाकायचे आहे। हे डाळीचे पीठ या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, जेणेकरून पिठाचा कच्चेपणा नाहीसा होईल। काही भाज्या यांची चव लहानपणापासून आपल्या जिभेवर रेंगाळत असते। बटाट्याचं कालवण ही अशा प्रकारचीच एक रेसिपी आहे जी आमच्या गावी खूप आवडीने केली जाते। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी घालणार आहोत। टाकलेल्या बटाट्याच्या फोडी या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे, जेणेकरून सर्व मसाला या फोडींना कोट होईल। अशा प्रकारे व्यवस्थित बटाट्याच्या फोडी या मसाल्यामध्ये परतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे 4 ते 5 चमचे दाण्याचा कूट आणि यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत। दाण्याचा कूट जर भाजी तुम्हाला आवडत नसेल तर न घालताही तुम्ही ही भाजी बनवू शकता, परंतु यात तुम्हाला वाळलेलं खोबरं याचं प्रमाण वाढवावं लागेल। या भाजीत शक्यतो वाळलेल्या खोबऱ्याचाच वापर केला जातो। अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला जितका रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे आहे। मोठ्या फ्लेमवरती 1 उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून भाजी झाकून शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटे साधारणपणे ही भाजी शिजण्यासाठी लागतात। इतर कुठल्याही भाज्या उपलब्ध नसतील तरी स्वयंपाकघरात बटाटा हा नेहमीच उपलब्ध असतो। 1 किंवा 2 साधारण आकाराचे बटाटे घेऊन तुम्ही 4 ते 5 माणसांसाठी घरातील बेसिक मसाले वापरून ही भाजी बनवू शकता। लसणाचा वापर न करताही तुम्ही ही भाजी बनवू शकता। फक्त 2 चमचे तेल वापरून ही भाजीला छान तवंग आलेला आहे। नेहमीच्या कांदा, टोमॅटो घातलेल्या, पनीर, आलू, मटर यांसारख्या भाज्यांपेक्षा ही भाजी नक्कीच काहीतरी वेगळी आहे। आणि हो, गरमागरम भाकरीबरोबर आणि भाताबरोबर तर याची चव अप्रतिम लागते। तेव्हा हे बटाट्याचं कालवण एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ते आवडलं की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझा चॅनल इंडियन मॉम अनिताला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका। मी हे बटाट्याचं कालवण मस्त अशा गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि भाताबरोबर सर्व्ह केलेलं आहे। त्याबरोबरच जोडीला आहे मिरचीचा ठेचा आणि कांदा। हा अप्रतिम बेत तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा। थँक्यू।